सरनं सांगितली, एकदा ही गोष्ट आहे 1994 साली आणि मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, ऑफिस मध्ये बसलो होतो आणि शिवजयंतीचे कार्यक्रम माझ्या डायरी मध्ये मी लिहिले होते. आठवड्याभर तिथे का 4 दिवसांनी 5 दिवसांनी शिवजयंती होती आणि तिथे कार्यक्रम लिहिले होते. आमचे ते सामनाचे बाजीराव दांगट आणि त्यांचे भाऊ जुन्नरचे बाळासाहेब दांगट, तर ते एके दिवशी माझ्याकडे आले देवाच आणि मला म्हणाले की खूप वर्षांपूर्वी बाळासाहेब त्या जुन्नरला आले होते सिंधुदुर्गवरती, त्याच्यानंतर ठाकरे करणार तर कोणी आलं नाही, तर आमची इच्छा आहे तुम्ही या. थोडा शांतपणे त्याला समजून सांगत होतो की म्हटलं बघा माझी डायरी बघा आणि शिवजयंतीचे सगळे कार्यक्रम म्हटलं माझे आखलेले आहेत आणि म्हटलं शक्य नाही म्हटले नाही या लोकांना काय सांगू मी, दोघे जण इतके गडगड गडगड बोलत असतात नाही नाही यायला पाहिजे यायला पाहिजे, म्हटलं बा शक्य नाही पॉसिबल नाही 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 यायला पाहिजे यायला, माझा हळूहळू 12 सरळ लागला. मी बाजीरावांना म्हटलं बाजीरावांना सांगा आता यायला घेऊन जा म्हणजे मला शक्य नाही, मी म्हटलं कार्यक्रम दिले मला ते शक्य नाही म्हणा. संध्याकाळी रात्री मी घरी आलो, मला काय मला झालं मला माहिती नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला आलो, पेन घेतलं आणि सगळ्या कार्यक्रमांवरती मी काट मारली आणि लिहिलं शिवून दिलं. का काय कारण माहित, सगळ्यावरती काट मारली, कोणा कळवलं पण त्यांना फोन केला म्हणजे मी येतोय. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी मी जुन्नरला गेलो तिथे आणि तिथे खाली सर्किट हाऊस आहे तिथे लावून तिथे मी राहिलो. सकाळी 4 वाजता आम्ही गणेश चढायला सुरुवात केली, सकाळी 5 वाजता शिवाई देवीच्या इथे आम्ही हे घेतलं अभिषेक घेतलं केला शिवाई देवीच्या इथे आणि वर गेलो. वरती पोहोचल्यावरती वरती महाराजांचं जन्मस्थळ आहे तिथे तुम्ही गेलात ना, आत गेल्यानंतर असं वरती जिना जातो आणि पुढे कशी खोली अंधारलेली खोली आहे आता माहिती मला ती बघावला असत आणि त्या खोलीत मी आत शिरलो. पण त्याचा मी केलं पहिला जिना पाहिला त्याच्यानंतर जाऊ इथे आत शिरलो. मी सांगता प्रसंग तुम्हाला असं वाटेल की का कशासाठी कसं का मला काहीच नाही आणि मी तिथे समोर असलेल्या त्या भिंतीवरती हळद अशी टाकलेली आणि कुंकू असं टाकली आणि समोर असं मी असं समोर बघत होतो. तो दरवाज्यातनं जो लाईट येत होता ना तेवढाच लाईट होता. ओके त्यावेळेस कोणी नव्हते त्यावेळेला नाही म्हणजे ह्यांचे लाईट बीट असतात ना त्याच्यानं दिसतं आपल्याला ते कोणी नव्हते. त्यावेळेला मी त्या हळद आणि कुंकवाकडे असा मी एक टक बघत बसू 4 सेकंद 5 सेकंद 6 सेकंद असेल याचं बघू होत आणि तू माझ्या खांद्यावरून माझ्या कडून हात ठेवला आणि मला सांगितलं महाराजांचा जन्म इथे झाला म्हणत आणि मी तुम्हाला सांगतो माझ्या अंगात येणं काय असतं ना अंगात येणं मी चोक झालं चोक आणि चोक होऊन मी मागे वळून बघितलं कोणी नव्हतं माझ्या मागे. आईची शब्द घेऊन सांगतो मी तुम्हाला माझ्या मागे कोण नव्हते 2-4 जण या साईडला होते. मी बाहेर पडलो तसाच ह्याच्या इथे मी 2 पाण्याच्या बाटल्या घेतल्या मधा मधावर डोक्यावरती टाकल्या आणि शांत पहिला बसून राहिलो. बसलो शांत नॉर्मलला आलो आणि मी गडून उतरायला सुरुवात केली. त्यानंतर मी 3-4 आजपर्यंत शिवनेरीला गेलोय 5 वेळा गेलोय असं कधीही घडलं. मी का आलो मी का ते कार्यक्रम रद्द केले मी का शिवनेरी फिरलो मी का तिथे गेलो माहित नाही मला. मी त्या कन्क्लुजनला जातच नाही पण मी हे घडलं हा माझ्या आयुष्यातला घडलेला प्रसंग आहे. चोक झालो मी चोक
आणि मी त्याला गडत आलो काही मी त्याच्यात अनेकदा गेलो तिथे पण मला असं काही असा अनुभव कधीच नाही कधीच नाही.